गुरुवारपासून दोन दिवसाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येडगावकर यांनी गुरुवारी रत्नागिरी येथे पोहोचताच तेथील एका कोविड सेंटरला रात, रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक भेट देऊन कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आस्थेवाईकपणे चौकशी केली व कोविड सेंटरमध्ये मिळत असलेल्या व दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती उपस्थितांच्याकडून घेतली त्यांच्या या अचानक भेटीने रुग्ण सुखावून गेले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ